केंद्रीय मंत्री आणि माजी अभिनेत्री स्मृती इराणी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. यावेळी अभिनेत्री त्यांच्या कामामुळे नाही तर त्यांची मुलगी जोश इराणीमुळे प्रसिद्धीच्या झोतात आल्या आहेत. वास्तविक स्मृती इराणींची मुलगी गोव्यात सिलिसोल नावाचा कॅफे बार चालवते. कॅफेमध्ये बेकायदेशीरपणे बार चालवल्याबद्दल उत्पादन शुल्क आयुक्तांनी नोटीस बजावली आहे. कॅफेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे की ज्या व्यक्तीच्या नावाने हा बार चालवला जात आहे त्या व्यक्तीचा गेल्या वर्षी म्हणजेच 2021 मृत्यू झाला आहे. गेल्या महिन्यातच बारच्या परवान्याचे नूतनीकरण झाले असताना ही बाब उघडकीस आली आहे. अर्जावर परवानधारकाची नसून अन्य कुणाची स्वाक्षरी आढळून आली आहे असेही नोटीसमध्ये सांगण्यात आले. अशा स्थितीत स्मृतींच्या कन्येवर लायसन्ससाठी फसवणूक आणि कागदपत्रांमध्ये हेराफेरीचे आरोप झाले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी 29 जुलै रोजी होणार आहे. परवाना नूतनीकरण अर्ज 22 जून 2022 रोजी अँथनी डिगवन नावाने करण्यात आलं होतं. तर या रेकॉर्डनुसार या व्यक्तीचा मे 2021 मृत्यू झालाय. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर.